डॉक्टर भाजी आणि आज हा दाखल केली द वैक्सीन सेंटर गव्हर्मेंट वेक्सिन सेंटर आणि थं जे पहिले लोक जे वेक्सिनात येथे थोड्या गोष्टी सांगले की ओके कारण सांगतातले कोण दुसरे आता वेक्षीन तुमका ही इन्फॉर्मेशन हेल्पफूल ठरतली आणि हा व्हिडिओ कोणत्या गोवन्स फ्रेंड्स आणि ब्रदर्स आणि सिस्टर्स त्यांच्या ओके सो आज हा वैक्सीन सेंटर गेले, फोर्टी एंड अँड अबाउट पंचेचाळीस लोकांचे वॅक्सिनेशन सुरू असले थोड्या गोष्टी नोटीस केल ते एक बरेचसे दादले मनीस आणि बायला मनीस लॉंग स्लीव्स घालून येतात थंय लॉंग स्लीव घालू नकात ते काढूपर्यंत आणि ते सकल काढेपर्यंत खूप टाईम वेस्ट जाता आणि लांब लाईन असता लोकांची वेक्सिन घेवपाक सो फर्स्ट थिंग इज की तुम्ही शॉर्ट स्लीव्स घालात ना शॉर्ट स्लीव्स घालात ना फिमेल असले जाल्यार स्लीवलेस घालात जेंट्स असले जाल्यार शॉर्ट स्लीव टी शर्ट घालात शॉर्ट स्लीव शर्ट घालात जे इजिली तुमकां वयर काडपा येता लेडीज जर स्लिवलस घालना जाल्यार अशे ड्रेस घालात जेचे स्लीव्स इजिली yes. वयर येतले ओके okay? नर फॉर द टायमिंग स्लीवलेस दुपट्टा दुपट्ट सुद्धा इजी जाता ओके देन थंय बशिल्ले नर्स स्टाफा इट इज इजी टू गीव इंजेक्शन डेट इज युअर फर्स्ट थिंग सेकंड थिंग तुमचे मास्क सारखे घालात हाफ ऑफ द टाइम थं मी सिनियर सिटीजन येस्क नाकांच्या सकल तोंडाच्या सकल माझा हुसे हुस्कार जाता श्वास घेवपाक जायना असली सगळी आन्सरं दितात प्लीज तुमची केअर तुम्ही स्वतः घेवत तुमची काळजी तुम्ही स्वतः घेऊन यू हॅव टू वेअर मास्क सारखे मास्क घाला आणि डबल मास्क घाला भीत सर्जिकल मास्क आणि वैदल्यानं कॉटन मास्क ना क्लॉथचे मास्क घातले जर चलता सो दॅट इज नंबर टू क्वे थर्ड इज मेंटेन डिस्टन्स स स फुटाचे ना एटलिस्ट एक दोन मिटरचे डिस्टन्स तुम्ही दोन दोन मनसांच्या मधी दौरा नंबर थ्री आता इंजेक्शन घेतगीर बारीकशे सईड इफेक्ट म्हणल्यार कितें जरा जोर येवप हो, आंग आंगाची काडा मोड जावप इंजेक्शन दुखप थंय जराशें स्वेलिंग जरा जावप हे सगळे नॉर्मल सायड इफेक्ट असतात इंजेक्शनचे खंयचेय तुम्ही इंजेक्शन घेतले जातलेत सो एक्सपेक्ट की असे जावंक शकता ओके आणि जर जा झाले जा जाल्यार जा जा सिंपल पॅरासिटमॉल गुळी म्हणजे जी जोराची गुळी तुम्ही घेता तुम्ही डोलो म्हणा क्रोसिन म्हणा कालपॉल म्हणा गोळी तु, गुळी तुम्ही, खातीर तुम्ही जोर जोरा खातीर घेता तीच तुम्ही गुळी स स वरांनी घेतल्या चलता जर जोर असा जाल्यार जोर ना घेवपाची गरज ना आणि सेम गुळी जर तुमच्या आंग दुखता जाल्यार सुद्धा तुम्ही घेऊ शकता दुसरे मोस्टली लोक विचारले दुसरो डोस किंवा ना घेऊन एक कार्ड एक स्लीप दिली असता की तुम्ही वेक्सिन घेति असा सो so, त्या वॅक्सिन स्लिपांचे सकल दोन डेट्स बरेले असतात ती दोन डेट्स सिक्स टू एट वीक्स म्हणजे स ते आठ आठवड्याच्या मागीलच दोन डेट्स असतात त्या दोन डेटीच्या मधी के वॅक्सीन घेतली चलता चलतं नेक्स्ट इज तुमका जर बीपी आसा शुगर असा डायबेटीज आजा तुम्ही खंच्या मेडिसिनचे जाल्यार सुद्धा तुमका व्हॅक्सिन घेवपाक जाता तुम्ही तुमचे रेग्युलर डोस घेयात आणि यात ओके बरेचशे लोक म्हणतात की हांव जर तुमचा डोस ब्लड थिनरचा चड आसलो जर जस्ट तुमच्या डॉक्टराक विचारात तिथून सुद्धा बारकेली जर गुळी असली ब्लड थिनरची तर जस्ट हांगा घट्ट धरले न्हू पांच ते धा मिनटं जाल्यार सुद्धा तुमकां काय जावचें ना नेक्स्ट गोष्ट जी हा नवू शकता काय आफ्टर टेकिंग इंजेक्शन येस तुमका नव कायच प्रॉब्लेम ना इंजेक्शन की तुम्ही न्हाव शकता सगळ्या टायपचे जेवण जेवू शकता बरेच लोक म्हाका विचारतले हा नुसते खाऊ शकता हा जेवण जेवू शकता हे जेवण जेवू शकता ते जेवण शकता एनी रेस्ट्रिकशन कसलेच रेस्ट्रिकशन प्लस येस ती कूट मारपाची जी रेस्ट्रिकशन बरेचशे विचारताले की हा घेऊ शकता काय हा घेऊ शकता काय सो ती कूट प्लीज मारू नका बिकॉज अल्कोहोल नॉट अलाउड आफ्टर द इंजेक्शन सो बी इन कंट्रोल ओके देन एलर्जी बरेचशे लोक विचारते की मला एलर्जी जाता एलर्जी कसली असा इज व्हेरी इंपॉर्टंट एलर्जी त्या गोष्टीची जी इंजेक्शन असते साई तेकाच साईड इफेक्ट आम्ही जरा अवॉइड करतात ना तुमका जर फ्रुटाची एलर्जी जेवणाची एलर्जी आणि कसली सांगताले सांगताना की हां पॅरासिटमॉलाची एलर्जी ना स्पेसिफिक मेडिसिनाची एलर्जी असली काय प्रॉब्लेम ना यू कॅन टेक द इंजेक्शन कारण इंजेक्शन ती मेडिसिनं नसतात ओके गेट द स्लीप स्लिप जर तुम्ही सेकंड डोस खाती वतात जर ती एक स्लीप जी फर्स्ट डोजा दिली नो ती डोस प्लीज घेऊन कारण ते डेटा एंट्री ऑपरेटर असतात त्यांना ते इजी जाता तुमची एंट्री करपाक प्रूफ ऑफ आयडी प्लीज कॅरी युअर आधार कार्ड तुमचे आधार कार्ड घेऊन चलात कारण बरेचशे लोक प्रूफ हा विसरलं सो so, आधार कार्ड आणि तुमची स्लीप ही दोन गोष्टी घेऊन चलात ओके नेक्स्ट क्वेश्चन बऱ्याच लोकांनी विचारलं की हा कोविड पॉझिटिव्ह आशिल्ला सप्टेबर कोविड पॉझिटिव्ह ऑक्टोबरांशिले जेवारी कोविड पॉझिटिव्ह आशिष वेक्सिन घेऊन जाता so, काय सो तुम्ही कोविड पॉझिटिव्ह झाला आणि तुमचा जो रिपोर्ट आयला नो कोविड पॉझिटिव्ह त्याची जी काही डेट असा पासून ओव्वद दीस नाईन्टी डेज वसनी त्या कोविड वॅक्सिन घेवपाक चलात सो दीज व फ्यू ऑफ द थिंग्स या थोडं गोष्टी ज्यो जो थंय विचार लो बचशा लोकांनी विचारल्यो आणि तीच गोष्टी परती परती नर्सीक सुद्धा स्टाफक सुद्धा विचारताले परत माका विचारतले सो so, तितून न्हू बरोचसो टाइम असो वेस्ट जातालो म्हणून दिसले की हा हजे दाखलसो व्हिडिओ करची तुम्ही जर वचपा व्हॅक्सीन घेऊन वचपास व्हिडिओ प्लीज शेअर करत ने सगळे जे वॅक्सीन घेऊन आता वचपास असतात त्यांना सगळ्यांक व्हिडिओ शेअर करत सध्या गोव्यात गव्हर्मेंट फेसिलिटी आज आयची स्थिती तीन तारीख असा तीन तारखेच्या स्थितीत आजच्या गव्हर्मेंट सर्व्हिस गव्हर्मेंट सेंटरां कोविशिल्ड वॅक्सीन देतात बरेचशे असे लोक आशिल्ले जे भयन आयल्ले पु मुंबई थंच्या आयल्ले आणि त्यांनी कोवॅक्सिन घेति सध्या आयच्या स्थितीत आणि थोडे दिस जोपर्यंत कोवॅक्सिन गव्हर्नमेंटच्या सप्लायन येऊचे ना कोवॅक्सिन घेतले लोकांक कोविशिल्ड घेऊन जायना नंबर वन एनिवॅक्सिन वेदर तू कोवॅक्सिन घे त्यांना कोविशिल्ड घे दुसरो डोस तुजो तोच आसपाक जाय इंटरचेंज करपाक जायना ओके okay, सो so, हे माझे थोडे पॉइंट्स आशिल्ले जे मला विचार सांगाले आय होप तुम्हाला हेची हेल्प जातली जर तुमका हेल्प झाला जर प्लीज व्हिडिओ शेअर करा आनी माझ्या सगळ्या गोयकार बंधू भगिनी ही मेसेज वचुंदी म्हणजे त्यांना जेव्हा वेक्सिनेशनात वत्र हॅझिटेशन न बरेचशे इनफॉर्मेशन त्यांना पहिलीच असतं आणि जर तुमका इन्फॉर्मेशन आसा जर जस्ट रिमेंबर डॉक्टर पूनम संभाजीनं इन्फॉर्मेशन सांगली अँड इट हेल्पड अस